नमस्ते मैत्रिणो, आज आपण बनवूया छानसा गुळ आंबा। तर मैत्रिणो, त्यासाठी मी दोन कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून त्या कोरड्या करून घेतल्या आहेत। नंतर त्याचे साल काढून त्या किसून घेतले। तर ह्या दोन कैरीचं किस करून घेतला आहे मी। तो आता मी एका कढईमध्ये घालती आहे। मी अगोदर किस मोजून घेतला आहे, त्याच वाटीनं आता मी तेवढाच गुळ घालते याच्यामध्ये। माझा एक वाटी किस भरला होता हा आंब्याचा, तर मी बरोबर तेवढीच एक वाटी गुळ घातला इथं किसून। आता हे छान आपल्याला परतून घे, आता हा गुळ वितळत नाही तोपर्यंत आपल्याला छान याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडीशी गुळाची क्वांटिटी वाढवू शकता। छान, आता आपण याला आता परतून घेऊयात। आज थोडी मंदच ठेवा मित्रांनो, आपल्याला हे मंद आचेवरच शिजवायचं आहे, कारण म्हणजे गुळ पण वितळला पाहिजे आणि आपला जो आंब्याचा किस आहे तो पण व्यवस्थित परतला गेला पाहिजे। मध्ये मध्ये थोडंसं हलवत रहा। हे बघा मैत्रिणो, आपलं छान आता गुळ विरघळलेलं आहे याच्यामध्ये आणि आपला किस पण बऱ्यापैकी शिजलेला आहे। तर आता मी काय करते, याच्यामध्ये अर्ध्या चमच्याला पण थोडं कमी काळं मीठ घालतीये आणि लाल तिखट घालतीये तेवढंच, अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी। खूप छान टेस्ट लागते याला काळ्या मिठाने आणि लाल तिखट घातल्यावर। आता अजून आपण याला थोडंसं 10 मिनटं परतून घेऊयात व्यवस्थित, म्हणजे आपलं हे काळं मीठ वगैरे सगळं मिक्स होऊन जाईल व्यवस्थित। तयार झाल्यावर मस्त तुम्ही याला थंड होऊ द्या आणि एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा बर्नीत याला छान साठवून ठेवा। तुम्ही ती बॉटल मस्त तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवली किंवा वरती जरी ठेवली तर काही हरकत नाही। मस्त आपला हा गुळंबा खूप दिवस टिकतो आणि मस्त जेवताना वगैरे तोंडाला चव पण येते आणि छान पोळी भाजीसोबत खायला घेऊ शकता। तर मैत्रिणो, आता या प्रकारे आपला हा गुळंबा छानपैकी तयार झालेला आहे। किती सुंदर कलर पण आलेला आहे त्याला, मुलांना पण खायला खूप आवडेल हा, लहान मुलांना। तर मैत्रिणो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करून शेअर करा। धन्यवाद।